Hi students, welcome in Jizamata Academy. Today we are going to learn one important topic, that is remote to and youth so that or youth so that. आपल्याला आज remote to आणि त्याशिवाय youth so that हे दोन बीट एकत्रित बघायचे आहे. remote to म्हणजेच youth so that आणि ह्या ग्रॅमॅटिकल बीटला आज आपण आता बघणार आहोत. Where should and how should we use so that? कुठे आणि कसा यूज करायचा सो दॅट? त्यासाठी कंडिशन आहे remote to, टू काढून टाकायचा आणि सो दॅट वापरायचा. टी डबल ओ टू आणि टी ओ टू असे दोन टू दिलेले असतात दिलेल्या वाक्यांमध्ये. टी डबल ओ टू हा टू ऍब्जेक्टिव्हच्या अगोदर आलेला असतो आणि टी ओ टू हा क्रियापदाच्या पहिल्या रूपा अगोदरचा टू असतो. तर बघूया आपण त्यांना कसे यूज करायचं. रिमोट साठी आपल्याला तीन कंडिशन मध्ये आपल्याला रिमोट बघायचं आहे. तीन वेगवेगळ्या कंडिशन आहेत रिमोटच्या. त्यातली पहिली कंडिशन आपण ऍक्टिव्ह सब्जेक्ट असं म्हणतो. फॉर ऍक्टिव्ह सब्जेक्ट म्हणजे वाक्याचा कर्ता हा ऍक्टिव्ह असतो, सब्जेक्ट हा एखादा पर्सन असतो जो क्रिया करायला असतो. त्यांच्यासाठीचे हे रूल्स आहेत. पहिल्या कंडिशन नुसार आपण वाक्य कसे बनवतो ते बघूया आपण. पहिल्यांदा रिमोट टी डबल ओ टू आणि टी ओ टू काढून टाकायचा. दोन्हीही टू काढून टाकायचेत आपल्याला आणि काढल्यानंतर टी डब्ल्यू टू काढून आपल्याला त्यांच्या ठिकाणी सो घ्यायचा आहे आणि टी ओ टू काढून त्यांच्या ठिकाणी आपल्याला दॅट प्लस प्रोनाउन फॉर द सब्जेक्ट. कर्त्यासाठी प्रोनाउन वापरायचा आहे, जो कुणी कर्ता दिलेला असेल वाक्यात त्यांच्यासाठी. आणि कांट आणि कुडंट युज करायचं. आता कांट कुठे वापरायचा आणि कुडंट कुठे वापरायचा? कांट हा प्रेझेंट टेन्स असतो आणि कुडंट हा पास्ट टेन्स असतो. तर वाक्याचा टेन्स जर प्रेझेंट आला तर कांट युज करायचा आणि जर टेन्स पास्ट आला तर आपल्याला त्या ठिकाणी काय यूज करायचंय? कुडंट यूज करायचं. रिमेंबर दिस पॉइंट. लेट्स लर्न. बघूया डायरेक्ट एक्झाम्पल बघूया. यामध्ये फारशी काही इन्फॉर्मेशन नाही. टी डबल ओ टू च्या ठिकाणी सो, टी ओ टू च्या ठिकाणी दॅट, दॅट नंतर प्रोनाउन सब्जेक्ट कोण येतो त्याला अनुसरून प्रोनाउन वापरायचा, त्यानंतर कांट वापरायचं किंवा कुडंट वापरायचं काळाला अनुसरून. जर प्रेझेंट टेन्स असेल तर कांट आणि पास्ट टेन्स असेल तर आपण कुडंट यूज करणार आहोत. फॉर एक्झाम्पल राम इज टू बिझी टू वेस्ट टाइम असं वाक्य आहे. राम इज टू बिझी टू वेस्ट टाइम. राम हा खूप मग्न आहे वेळ वाया घालवण्यासाठी. म्हणजेच याचा अर्थ असा होतो राम इतका बिझी आहे की तो वेळ वाया घालवू शकत नाही. हे अशा स्वरूपातील मीनिंग दिलेले असतात. मग आपण याला एक्सप्लेनेटिव्ह मीनिंग मध्ये घ्यायचं. याचं एक्सप्लेनेशन म्हणजे सो दॅट. टी डब्ल्यू टी च्या ठिकाणी आपल्याला ठरलेला वर्ड आहे सो घ्यायचा आहे. टी ओ टू च्या ठिकाणी आपल्याला दॅट घ्यायचंय. दॅटच्या नंतर आपल्याला प्रोनाउन फॉर द सब्जेक्ट वापरायचंय. वाक्याचा जो कोणी करता असेल त्याच्यासाठी प्रोनाउन. आता राम आहे, रामसाठी काय प्रोनाउन वापरणार आपण? रामसाठी आपल्याला वापरायचं आहे ही, एच ई ही. जर इथे एखादं दुसरं नाव असतं, अनेक वचन असतं तर दे, लेडीजचं नाव असतं तर प्रोनाउन शी वापरावं लागलं असतं. ओके, इज दॅट क्लिअर? त्यानंतर आपण कांट किंवा कुडंट वापरायचं वाक्यात. बघा राम इज आहे, लगेच लक्षात आलं असेल तुमच्या की इज म्हणल्यानंतर प्रेझेंट टेन्स. प्रेझेंट म्हटलं की त्याच्यासाठी काय वापरणार आपण? कांट यूज करणार. तर बघूया याचं उत्तर. गेस करा उत्तर काय आलं असेल. याचं उत्तर आहे राम इज सो बिझी दॅट ही कांट वेस्ट टाइम. उत्तर लक्षात आलं का? बघा टी डब्ल्यू ओ टू च्या ठिकाणी आपण सो वापरला, टी ओ टू काढून टाकून आपण दॅट घेतला, त्याच्या नंतर रामसाठी ही प्रोनाउन घेतला, इज आहे म्हणून कांट घेतला. हे एवढे बदल जर लक्षात आले तर या स्वरूपातील ऍक्टिव्ह सब्जेक्टची सारी वाक्य तुम्हाला सोडवता येते. म्हणून या स्वरूपातील वाक्यांचे हे रूल्स नोट डाऊन करा. आता या पुढलं उत्तर, पुढलं वाक्य मी वाक्य सांगेन. वाक्य बघायचंय, व्हिडिओला पॉज करा, त्याचं उत्तर थिंकिंग करा, उत्तर येते का बरोबर ते बघून घ्या. सेकंड क्वेश्चन, सीता वॉज टू वीक टू वर्क हार्ड. या वाक्यामध्ये टी डबल ओ टू आहे, वीक पुढे शब्द आहे. सीता, सीतासाठी प्रोनाउन वापरायचं तुम्हाला. बघूया उत्तर काय येतं. टी डब्ल्यू टू काढून सो वापरणार तुम्ही, टी ओ टू च्या ठिकाणी दॅट, दॅट नंतर सीतासाठी प्रोनाउन शी वापरायचंय आणि काळाला अनुसरून वाज असल्यामुळे वाक्यामध्ये कुडंट घ्यायचंय. बघूया कोणाकोणाचं उत्तर करेक्ट येतंय. चेक करा आपलं उत्तर असं आलेलं आहे का. बघा सीता वॉज सो वीक दॅट शी कुडंट वर्क हार्ड. लक्षात आलं का? टी डब्ल्यू टू साठी सो, टी ओ टू साठी दॅट, सीतेसाठी प्रोनाउन शी वापरला आणि काळानुसार कुडंट. दॅट शी कुडंट असं वर्क आलेलं आहे, असं उत्तर आलेलं आहे. थर्ड एक्झाम्पल फॉर यू. याच स्वरूपातलं तिसरं एक्झाम्पल आपण बघतोय.
बॉयज आर टू क्लेवर टू फेल. वाक्यामध्ये बॉयज आर टू क्लेवर टू फेल असा आन्सर आहे. त्या वाक्यामधला टी डबल ओ टू काढायचं पुन्हा ठरल्याप्रमाणे, सो टी ओ टू काढून त्या ठिकाणी प्रोनाऊन दॅट दॅट घ्यायचं, दॅटच्या नंतर बॉईज साठी प्रोनाऊन घ्यायचंय. अनेक वचन असल्यामुळे दे आणि कुड वाक्याचा काळ आहे आर म्हणून या ठिकाणी कांट युज करायचं. बघूया उत्तर, लेट्स चेक द आन्सर. उत्तर असं आलं का बघा, बॉईज आर सो क्लेवर दॅट दे कांट फेल. म्हणजे या एक कंडिशनवर असे अनेक वाक्य बघता येतात. जर ऍक्टिव्ह सब्जेक्ट असेल तर असे खूप सारे वाक्य आपण सोडवू शकतो. हे झाले ऍक्टिव्ह सब्जेक्टची कंडिशन्स. त्यानंतर आता नंबर टू कंडिशन बघतोय आपण, म्हणजे वाक्यामध्ये थोडेसे बदल असतात. जर वाक्याचा सब्जेक्ट पॅसिव्ह असेल, पॅसिव्ह सब्जेक्ट म्हणजे वाक्याच्या सुरुवातीला एखादी वस्तू किंवा पदार्थ किंवा एखादी घटक वापरलेला असतो जो पॅसिव्ह असतो, मग पॅसिव्ह आला तर काय करायचं? ठरलेल्या प्रमाणे रूल प्रमाणे, यामध्ये फार मोठे बदल नाही. टी डब्ल्यू टू च्या ठिकाणी इथे देखील आपल्याला काय करायचं आहे? सोच वापरायचा आहे. टी ओ टू च्या ठिकाणी दॅट हा शब्द तोच राहील, फक्त प्रोनाऊनच्या ठिकाणी नोवन शब्द वापरायचा. आता काय वापरायचं? प्रोनाऊनच्या ठिकाणी नोवन हा प्रोनाऊन वापरायचा. आणि आता नोवन मधला नो निगेटिव्ह आहे म्हणून पुढे कॅन आणि कुड वापरायचा, कांट कुडंट वापरायचा नाही, कॅन आणि कुड वापरायचा. बघूया या स्वरूपातील वाक्य. आणि वाक्याच्या शेवटला तुम्ही पॅसिव्ह सब्जेक्ट साठी इट हा प्रोनाऊन वापरला तरी चालेल, किंवा नाही वापरला तरी देखील वाक्याच्या अर्थामध्ये फारसा बदल होत नाही. लेट्स लर्न. इफ सब्जेक्ट इज पॅसिव्ह देन वी यूज प्रोनाऊन नोवन. पॅसिव्ह सब्जेक्ट असेल तर आपण नोवन हा प्रोनाऊन यूज करतो. आणि आपण आता वाक्य बघूया. आणि नोवन हा निगेटिव्ह आहे म्हणून आपल्याला काय करायचंय? कॅन आणि कुड वापरायचंय, कांट आणि कुडंट वापरायचं नाही. फर्स्ट एक्झाम्पल, टी इज टू हॉट टू ड्रिंक. टी इज टू हॉट टू ड्रिंक. लुक ऍट द एक्झाम्पल. या वाक्यामध्ये टी हा पॅसिव्ह सब्जेक्ट आहे, हा काही क्रिया करत नाही, पॅसिव्ह सब्जेक्ट आहे. म्हणून आपण याच्यासाठी वाक्यामध्ये आपण दॅटच्या नंतर नोवन प्रोनाऊन घेणार आहोत. चला तर उत्तर बघूया. टी इज वर्तमान काळ आहे, त्याच्या पुढे टी डब्ल्यू टू साठी आपण सो वापरणार आहोत. टी ओ टू च्या ठिकाणी आपण दॅट घेणार आहोत, दॅटच्या पुढे नोवन, नोवनच्या साठी इज साठी कॅन वापरायचा आहे. आणि वाक्याच्या शेवटी ड्रिंक नंतर इट हा प्रोनाऊन आपण वापरला तरी चालतो. म्हणजे उत्तर असं आलं, टी इज सो हॉट दॅट नो वन कॅन ड्रिंक इट. बघा उत्तर कसं आलं, टी डब्ल्यू टू च्या ठिकाणी सो, टी ओ टू च्या ठिकाणी दॅट नो वन कॅन हा शब्द आला. आणि वाक्याच्या शेवटी चहासाठी प्रोनाऊन आपण इट वापरलेला आहे. म्हणजे वाक्याच्या अर्थात काही बदल झाला का? बघा, टी इज टू हॉट टू ड्रिंक, चहा खूप गरम आहे पिण्यासाठी, म्हणजे खूप गरम आहे तो पिऊ शकत नाही. म्हणजे याचा अर्थ असा झाला, टी इज सो हॉट दॅट नो वन कॅन ड्रिंक. खूपच उष्ण असेल तर त्याला कुणीच पिऊ शकत नाही, त्याला थंड करूनच प्यावं लागतं. म्हणून अशा अर्थाने टी इज सो हॉट दॅट नो वन कॅन ड्रिंक इट असं उत्तर आलेलं आहे. नंतरचं एक्झाम्पल नंबर टू, दुसरं वाक्य बघतोय आपण. लेट्स गेस द आन्सर. उत्तराचा गेस करा. द बॅग वॉज टू हेवी टू कॅरी. द बॅग वॉज टू हेवी टू कॅरी. चला तर उत्तर बनवूया. वाक्यामध्ये तुम्हाला टी डब्ल्यू टू हा शब्द काढायचा आहे, त्या ठिकाणी सो वापरायचा आहे, टी ओ टू काढायचा, त्या ठिकाणी दॅट घ्यायचा आणि प्रोनाऊन घ्यायचा नो वन. आणि वाक्यामध्ये वाज आहे, वाज आल्यावर तुमच्या लक्षात आला असेल आता की आपल्याला कुड वापरायचं. बघूया उत्तर काय येते. द बॅग वॉज सो हेवी दॅट नो वन कुड कॅरी इट. असं हे वाक्य बनलेलं आहे. अशाच स्वरूपातलं एक तिसरं एक्झाम्पल आपण आपल्यासाठी बघतोय. या वाक्यासाठी द क्वेश्चन पेपर वॉज टू डिफिकल्ट टू सॉल्व. बघूया, गेस करा उत्तर. आणि तुमचं उत्तर असं आलेलं आहे का बघा, व्हिडिओला पॉज करत चला, उत्तर तयार करा आणि नंतर पुढला व्हिडिओ बघत चला. तुमचं उत्तर आलेलं आहे का बघा, द क्वेश्चन पेपर वॉज सो डिफिकल्ट. टी डब्ल्यू टू च्या ठिकाणी आपण सो वापरला, पुढे दॅट नो वन कुड सॉल्व इट. दॅट नो वन कुड सॉल्व इट अशा स्वरूपामध्ये हे उत्तर आलेलं आहे. या स्वरूपामध्ये आपण रिमूव्ह टू करू शकतो आणि यूज सो दॅट वापरू शकतो. ह्या झाल्या दोन कंडिशन, एक झाली ऍक्टिव्ह सब्जेक्टची, दुसरी झाली पॅसिव्ह सब्जेक्टची. आता पॅसिव्ह सब्जेक्ट मध्ये आणखीन एक कंडिशन आपण बघणार आहोत. इफ द सब्जेक्ट इज पॅसिव्ह, जर करता पॅसिव्ह असेल, त्याच्यानंतर प्लस फॉर प्लस सेकंड केस ऑफ प्रोनाऊन आलेले असेल, वाक्यामध्ये फॉर येऊन प्रोनाऊनची सेकंड केस आलेली असेल, तर आता तुम्हाला काय करायचंय?
तर त्या वाक्यातला देन रिमूव फॉर, फॉर काढून टाकायचा. सेकंड केस काढून टाकायची अँड यूज द प्रोनाउन्स फर्स्ट केस आफ्टर दॅट. आणि दॅटच्या नंतर आपल्याला त्या प्रोनाउनची फर्स्ट केस वापरायची जो प्रोनाउन आपण काढून टाकलेला आहे. म्हणजे कसा असेल बघा, तुम्हाला एक चार्टच्या स्वरूपात दाखवतो मी काय रिमूव्ह करायचं आणि काय वापरायचं. जर वाक्यात फॉर्मी आला तर फॉर्मी काढून टाकायचा आणि त्याच्यावर त्याच्या बदल्यामध्ये आय प्रोनाउन युज करायचा. फॉर्मीसाठी काय वापरायचं आपल्याला, आय हा प्रोनाउन वापरायचा आहे. या ठिकाणी ही झालेला आहे, ही एक प्रिंट मिस्टेक आहे, त्याला आपण आय युज करूया. जर वाक्यामध्ये फॉरस असेल तर त्या ठिकाणी आपण वी प्रोनाउन युज करायचं. फॉरस साठी काय वापरायचं आहे, वी. फॉर हिम साठी ही प्रोनाउन, फॉर हर साठी शी प्रोनाउन, फॉर देम साठी दे, आणि फॉर यू साठी आपल्याला यू वापरायचं आहे. फॉर इट असेल तर त्याच्यासाठी आपल्याला इटच ठेवायचं आहे. वाक्यातला टी डबल ओ टू काढायचा, त्याच्या ठिकाणी सो वापरायचा, हे ठरलेलंच आहे. टी ओ टू काढायचा, आता दॅट घ्यायचा, आता प्रोनाउन घ्यायचा. कुठला प्रोनाउन घेणार आता, आता जो फॉर्म, समजा फॉरच्या पुढला जो शब्द आलेला आहे फॉर्मी असेल तर मी का फॉर्मी काढून टाकून त्या ठिकाणी काय घ्यायचा, दॅटच्या नंतर आय घ्यायचा. मी साठी काय वापरतो, आपण आय वापरतो. दॅट नंतर प्रोनाउन, नंतर कांट आणि कुडंट वापरायचे. बघूया या पॅटर्नला लक्षात ठेवा. आता वापस टी ओ टू च्या नंतर दॅट प्रोनाउन, कांट आणि कुडंट घ्यायचंय. पण हा प्रोनाउन कुठला घ्यायचा आहे, वाक्यामध्ये जो फॉरच्या नंतर आलेली सेकंड केस आहे त्यातनं प्रोनाउन घ्यायचा आहे. लेट्स लर्न. तर चला तर बघूया मग एक्झाम्पल. द डोअर इज टू हेवी फॉर हर टू ओपन असं वाक्य आहे. द डोअर इज टू हेवी फॉर हर टू ओपन. मग आता काय करणार, टी डब्ल्यू टू काढायचा, सो घ्यायचा, फॉर हर काढून टाकायचा, टी ओ टू च्या ठिकाणी आपल्याला काय घ्यायचं, दॅट. आणि हा फॉर हर मधला प्रोनाउन घ्यायचा शी, दॅट शी. आणि वाक्याच्या काळा हे इज, म्हणून कांट. बघूया उत्तर काय तयार झालं. या वाक्यामध्ये रिमूव्ह फॉर हर रिमूव्ह करायचंय आणि युज प्रोनाउन शी आफ्टर दॅट नंतर आपल्याला काय करायचंय, शी हा प्रोनाउन दॅट नंतर वापरायचंय. आपण उत्तर बघतोय. द डोअर इज सो हेवी, टी डब्ल्यू टू च्या ठिकाणी सो, दॅट शी कांट ओपन इट, दॅट शी कांट ओपन इट असं उत्तर आलेलं आहे. आपण काय केलं, फॉर हर काढून दॅट शी कांट हा शब्द वापरला. टी ओ टू च्या ठिकाणी दॅट घेतला, फॉर हरचा प्रोनाउन घेतला शी, आणि काळानुसार आपण कांट वापरलेला आहे. सेकंड एक्झाम्पल फॉर यू, लेट्स मेक द आन्सर. चला उत्तर बनवूया आपण. गेस करा उत्तर काय आलेलं असेल. द स्टोन वॉज टू लार्ज फॉर मी टू ओपन असं वाक्य आहे. आता टी डब्ल्यू ओ टू काढायचा, सो घ्यायचा, फॉर मी रिमूव्ह करायचा, टी ओ टू काढायचा, त्या ठिकाणी दॅट आणि दॅट नंतर फॉर मीचा प्रोनाउन घ्यायचा आय. बघूया उत्तर असं आलं का. द स्टोन वॉज सो लार्ज दॅट आय कुड नॉट मूव्ह इट. वाज असल्यामुळे आपण काय घेतलं, कुडंट घेतलेलं आहे. द स्टोन वॉज सो लार्ज दॅट आय कुडंट मूव्ह इट असं उत्तर आलेलं आहे. मिल्क वॉज टू हॉट फॉर हिम टू ड्रिंक. वाक्य असं आहे, मिल्क वॉज टू हॉट फॉर हिम टू ड्रिंक. मग आता यातला टू काढून ठरलेल्या बद्दल बघूया आपण काय आलं उत्तर. लेट्स चेक. मिल्क वॉज सो हॉट दॅट फॉर हिम साठी आपण ही घेतला, दॅट ही, आणि वाज असल्यामुळे कुडंट ड्रिंक इट. आणि एक चौथं एक्झाम्पल आपण यामध्ये बघतोय. बॅग इज टू हेवी फॉर अस टू कॅरी असं वाक्य आहे. बॅग इज टू हेवी फॉर अस टू कॅरी. टी डब्ल्यू टू च्या ठिकाणी पुन्हा असो, फॉरस काढायचा, टू च्या नंतर दॅट, दॅट साठी आपण काय वापरतोय फॉरस साठी, दॅट वी कांट कॅरी इट. अशा स्वरूपात या वाक्याचं उत्तर आलेलं आहे. हे वाक्य आपल्याला समजले असतील. त्या वाक्यांबरोबर आणखीन अनेक वाक्य रिमोटची बघत चला आणि आता या प्लॅन मध्ये बसून उत्तर तयार करा. तुमचं उत्तर अगदी बरोबर येईल. आणि आता काही एक्सरसाइज आपल्यासाठी आम्ही देतो. तीन वाक्य आपल्यासाठी देतो. हे तिन्ही वाक्याची उत्तरं तुम्ही स्वतः तयार करून बघा, तुम्हाला जमतंय का. आणि मग आम्हाला त्याची कमेंट्स करून तुम्ही कळवू शकता. कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगू शकता की तुम्ही उत्तर सोडू शकलात. तुम्हाला काही डिफिकल्टी आली तर तुम्ही क्वेश्चन विचारू शकतात, मी आपल्या प्रश्नाचे उत्तर अवश्य देईन. एक वाक्य आहे, पॅरेंट्स आर टू बिझी टू गिव्ह अटेन्शन टू देअर चाइल्ड असं वाक्य आहे. त्यामध्ये पॅरेंट्स आर टू बिझी, टी डब्ल्यू टू काढायचा, टू गिव्ह, टी ओ टू क्रियापदाचं पहिलं रूप अगोदरचा काढायचा. वाक्यामध्ये दोन टू आलेले आहे, टी ओ टू, त्यातला क्रियापदा अगोदरचा टी ओ टू काढायचा.
आता टू देअर चिल्ड्रन मधला टू नाही काढायचा, हे लक्षात ठेवा. द माउंटेन इज टू हाय टू क्लाइम, हे एक वाक्य आहे. आणि द रिव्हर इज टू वाईड फॉर मी टू क्रॉस, असं वाक्य आहे. अशा स्वरूपामध्ये इथे आपण थांबतो. आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना देखील हा शेअर करा. थँक्यू.